पिंपरी चिंचवड येथे हॉटेल संदीप समूहाचे संस्थापक भानुदास कोतकर यांचा अभिष्टचिंतन सोहळ्याचा औचित्य साधून हॉटेल संदीपच्या पुनावळी येथील शाखेचा शुभारंभ जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सुरेखा कोतकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार रवींद्र धंगेकर, सुनील शेळके, जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप, सुवर्णा जगताप, धनश्री विखे पाटील, माजी आमदार भानुदास मुरकुटे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते. पुणे व नगरकरांच्या हॉटेल संदीपला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे नवीन मातीत भरारी घेतानाचा क्षण आमच्यासाठी अभिमानाचा आहे असं संदीप कोतकर यांनी सांगितलं. आम्ही काय केलं असेल सगळ्या भावांनी, म्हणजे आपल्या हॉटेल संदीपला कोण कोण ग्राहक येतो पुण्यामध्ये, कोण कोण ग्राहक येते आणि हा ना विचार केला. मी महापौर होतो की मी एक कंपनीचे आम्ही मालक आहोत, हॉटेलचे मालक आहोत, की आपल्या रेस्टॉरंटमध्ये कोण ग्राहक येतात की ज्यांना नगरचं संदीपचं जेवण आवडतं, त्यांचे आम्ही नंबर काढले, त्यांना फोन केले की कोविडमध्ये काय कुठले हॉटेल चालू नव्हते, फक्त पार्सल चालू होते. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांची ऑर्डर घेऊन नगरवरून त्यांच्या नावाने पार्सल मागवायचो आणि पुण्यामध्ये 2020 साली वाटायला आम्ही सुरुवात केली. ठीक आहे भावाने, लोकांना वाटताच नगर संदीप, पुन्हा संदीप, मगरपट्टा संदीप, चंदन नगर ही मोठी वास्तू का उभी राहते. तर हे करत असताना मला मुद्दामून सांगायचं आहे की हा जो आधारवड आहे, त्या आधारवड्याने आम्हाला एक शिकवलंय, काम किती छोटं आहे ते महत्वाचं नाही, काम काम असत. तू मालक जरी असला, तुला त्या किचनमध्ये भांडे सुद्धा घासता आले पाहिजे. त्या किचन मधले भांड्यापासून तर तुला पैसे गोळा करण्यापर्यंत पैसा कसा लावायचा, कसा उभा करायचा हे सुद्धा शिकलं पाहिजे, हे त्यांनी शिकवलं. म्हणून कोविडच्या काळामध्ये आम्ही तिघे भावांनी ऑर्डर घेतल्या, पार्सल पोच लोकांना केलं, चंदननगरच्या हॉटेल त्या ठिकाणी पार्सल नगरून गाडी पास कशी करायची, मर्यादा राहायची पार्सल आणायला सुद्धा, पोलिसांची जिल्हाबंदी असायची, नाकाबंदी राहायची, त्यांचे पास काढावं लागायचे, परवानगी घ्यावं लागायची, ते परवानगी घेऊन या ठिकाणी पार्सल द्यायचं काम. मग ते 2000 असेल, परत 3000 असेल, 5000 असेल, तेव्हा आम्हाला कळलं की संदीप हॉटेल नाव हे किती मोठं नगर शहराच्या बाहेर देखील आहे. तोपर्यंत आम्हाला कल्पना नव्हती संदीप हॉटेल काय करू शकतं, ते आम्ही केलं. फक्त मला एवढंच सांगायचं की आम्ही या ठिकाणी थांबणार नाही, ही फक्त एक दोन पायऱ्या चढलंय, दिवसेंदिवस अनेक पायऱ्या आम्हाला चढायचं. स्वप्न पाहणे फक्त स्वप्न पाहिलं पाहिजे, स्वप्नच पाहिलं नाही तर ते कधी पूर्ण होऊ शकत नाही, हे भाऊंनी सांगितलं. जा तुम्ही प्रयत्न करा, नाही काय अपयश येईल ना, येऊ दे, काय 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 होतं आपल्याकडे काय नव्हतं. आज अपयश जरी आलं तर ज्या उंचीवरती आपण आहोत व्यवसायाच्या त्याच्या खाली येऊ शकत नाही, आणि मोठ्या वृक्षाच्या पारंब्याचा काय फायदा होऊ शकतो. म्हणून आज आपल्या सर्वांसमोर मला हे सांगायचे मन मोकळेप्रमाणे बोलायची संधी आज या ठिकाणी उपलब्ध झाली. फक्त आजच्या निमित्ताने एवढंच सांगतो आपल्याला, राजकारणामध्ये चढउतार होत असतात, जीवनामध्ये चढउतार होत असतात, पण आम्ही आमचं कुटुंब कोणी कितीही चुकीच्या पद्धतीने चुकीच्या मार्गाने खोटं नाटक करून का होईना उद्ध्वस्त करायचं काम अनेक वेळा केलं, पण उद्ध्वस्त झाल्यानंतर ज्याप्रमाणे राखेचे राखेमधून फिनिक्स पक्षी भरारी घेतो त्याचप्रमाणे हे कुटुंब सर्व सदैव उडत राहील, भरारी घेत राहील, केवळ आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे. प्रास्ताविक आर्किटेक्ट डिझायनर श्रुतिका कोतकर यांनी केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केलं. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.